नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर भारत सरकारने स्वाक्षरी करू नये. शेतकरी कर्जमुक्ती करा. स्वामीनाथन आयोगानुसार व उत्पादन खर्चावर हमीभाव द्यावा. रब्बी हंगामे 2018 ते 2019 मधील ज्वारी हरभरा पीक विमा तात्काळ. या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने जामखेड येथील खर्डा चौकात अर्धा तास रास्ता रोक आंदोलन केले. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचाही यावेळी निषेध करण्यात आला. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करारावर भारत सरकारने स्वाक्षरी करू नये. शेतकरी कर्जमुक्ती करावे. स्वामीनाथन आयोगानुसार व उत्पादन खर्चावर हमीभाव द्यावा. रब्बी हंगाम 2018 ते 2019 मधील ज्वारी हरभरा पीक विमा तात्काळ देण्यात यावे. या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने जामखेड येथील खर्डा चौकात अर्धा तास रास्ता रोक आंदोलन केले. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचाही यावेळी निषेध करण्यात आला. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश हसबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कार्यकर्ते जुने बस स्थानकापासून घोषणा देत खर्डा चौकात आले. यानंतर त्यांनी तेथेच ठाण मांडले. परिणाम होईल या परिणामाला जबाबदार सर्वस्वी केंद्र सरकार असेल म्हणून आपण या ठिकाणी हा मेळावा घेतोय. आणि हा मेळावा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा रस्ता रोको केला त्याला मी माझ्या मित्र मार्केट कमिटी संचालक आणि माझं पूर्ण पंचकृषीतर्फे मी तुम्हाला पाठिंबा देतो. आणि मी असं म्हणतो की आज जर विचार करा, आपला भारत देश अजूनही शेतीप्रधान देश आहे आणि आपली शेती फळींची शेती इतकी प्रगत शेती नाही. आज विचार करा, आपल्या बनून गेली मग हे शेतकऱ्याला का दिक होत नाही, पण या केंद्र सरकारला, हे केंद्र सरकार, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. आपल्याला हे समजतच पाहिजे, कारण यांनी आतापर्यंत फक्त शेतकरी मातीत घालायचा आहे आणि शेतकरी संपला की हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे असं म्हणता येत नाही. कारण छोटा व्यापारी यांनी मातीत घातलाय, यांना फक्त धनधान्य जे करोडोपती लोक आहेत ना, तांबानी अदानी यांचं सरकार आहे, हे आपल्या शेतकऱ्यांचं सरकार नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ही जागृती आपल्या शेतकऱ्यात झाली पाहिजे. आणि या दुष्काळामध्ये शेतकऱ्याने विम्याचे पैसे भरले तर 2-5% लोकांना हरभऱ्याचा आणि ज्वारीचा कुठेतरी विमा मिळालाय, बाकी अद्याप लोकांना मिळालाय का तुम्हाला विमा? कोणाला हरभऱ्याचा नाही, ज्वारीचा सुद्धा नाही मिळाला. बसलाय ज्वारीचा सुद्धा विमान बसलाय, काही लोकांना मिळालाय, पैसे उचलले. आमदाराने हे फ्युचरची कंपनी आहे मुंबईला. मंगेश दादांनी तुम्हाला सांगतो, आपल्याला फ्युचरला निवेदन देऊन नक्की त्या कंपनीवर जाऊन राडा केल्याशिवाय पर्याय नाही, किंवा कंपनी फोडल्याशिवाय पर्याय नाही. जरा शेतकऱ्याच्या खात्यात विम्याचे पैसे होते. हा NCEP कायदा जो शासनाला केंद्र शासनाने शेतकरी विरोधी जो काढलेला आहे याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि शेळ्या कोंबड्या आणि जे जनावर घेऊन येत ह्यांची विक्री मार्केटला असते, तर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या आडोनकून आर्यवारी भाषा होऊन त्यांच्याकडे एक बळजबरी केली जाते. आणि आज या नगर परिषद सुद्धा एक निवेदन आहे की जेणेकरून हे कोंबड्याचे जर शेतकऱ्याने पाटी कोंबड्या आणल्या तर त्याची कर वसुली करते, पण त्यांना शेतकऱ्यांना कोंबड्या कुठे विकायचा ही त्यांनी जागा दाखवून दिली नाही. तहसीलदार साहेबांना सांगणे की तुमच्या कार्यालयात, प्रत्येक तलाठी कार्यालयात आमच्या शेतकऱ्याची पिळवणूक होते. तिथं तुम्ही किती पैसे घेता, तुमचे नियमाने घ्या, आमचं काय म्हणणं नाही, पण नियमाने घेऊन सुद्धा काम वेळ होत नाही. हे आज तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी लांडगे साहेब आलेत, त्यांनी एक नोट करून घ्यावी, कारण इथून पुढे गाठ शेतकरी संघटनेशी. ज्या आता हे आमचं एक महिनाभर फक्त चालणार आहे भरणं, जर लाईटीची चकमक केली तर इज बोर्ड सुद्धा चकमक कॅशिवर राहणार नाही, त्याची सुद्धा इज बोर्डाने आज गृहित नोंद घ्यावी. साहेब आणि तुम्हाला आणि सांगतो की आज दर शनिवारी फक्त तुम्ही एक गाडी फिरवा आणि शेतकऱ्याची अडवणूक होत नाही अशी तुम्ही हे करा. आणि मार्केटचे तुमचे ते जे हे ना जे शेळी बाजार, शेळी बाजारातच शेळ ऐकल्या पाहिजे, तुमच्या रस्त्यावर शेळ्या ऐकल्या नाही पाहिजे. कारण आम्हाला स्वतःला बघितलंय त्यांची काय अडणूक होती, काय बोलून दी, कारण त्यांच्याकडे बाहेर नसल्यामुळे ती मोटरसायकल शिळ्या घेऊन येतं, बोकड घेऊन येतं आणि त्या रस्त्यात अडवून त्यांची थोडक्यात त्यांची हेडसम होती. हे सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा असं व्यापारी विरोध बोलत नाही, पण त्यांनी त्यांची नोंद घ्यावी. एवढं बोलून एक कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो निधी आहे तो 3% निधी आता 5% त्याचा जीआर आलेला आहे. हा खास करून तुम्ही तपासून घेतला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला, नगर परिषदेला तुम्ही सांगितलं पाहिजे हा अपंगाचा 5% निधी तात्काळ त्या सर्व अपंगाच्या खात्यात त्यांनी जमा केला पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतला तहसीलदारांनी
पंचायत समिती बीडीओ साहेबांना सांगितलं पाहिजे की हा निधी तात्काळ आमच्या अपंग बांधवांना भगिनीला मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही पुढच्या 15 दिवसात पंचायत समिती बीडीओ साहेबांना भेट घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतचा निधी हा अपंगाच्या खात्यात वर्ग जर नाही झाला तर पुढच्या 15 दिवसात प्रहार संघटना याच्या विरोधात मोठं आंदोलन छेडेल हे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रहार संघटनेच्या वतीनं भरभरून जाहीर पाठिंबा देतो. आणि भेटलेला नाही हा मर्यादा आहे मा निम्मे लोकांना दिलाय, निम्मे लोक तसेच वाऱ्याला सोडून दिले. तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांना विमा भेटलेला नाही त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या सहकार्य आपलं त्यांचा सहकार संपर्क साधायचा आहे. संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथं मंगेदादा आजबे यांनी आता एक खूप मोठा आम्ही पाकरणी केलेली. माझी ठाकरे सरकारला विनंती राहील की मागच्या सरकारने 1.5 लाख रुपये सरकार भरत होता, राहिलेली 1.5 लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांनी भरायची होती. यांनी पुढे जाऊन असा कार्यक्रम लावला की 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली. पण ज्या शेतकऱ्याकडे 2,05,000 रुपये रक्कम आहे त्या 5,000 मित्रांनो तो शेतकरी त्यात बसत नाही. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, शहराध्यक्ष ऋषिकेश डुसे, बाजार समितीचे संचालक त्रिंबक कुमटकर, बाळासाहेब आजबे, सचिन आजबे, दादा निमोणकर, चंद्रहास वारे, भीमराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अर्धा तास रास्ता रोको झाल्यानंतर तहसीलदार नवनाथ लांडगे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना निवेदन देऊन रास्ता रोक आंदोलन मागे घेण्यात आले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोकवीर, ATV न्यूज, जामखेड.